विरोधात गुन्हा दाखल केला म्हणून फिर्यादीच्या घरावर दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कांबी येथील पार्वती भाऊसाहेब गोलप यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात श्रीमती गोलप यांनी म्हटले आहे की 14 जानेवारी रोजी मी व पती भाऊसाहेब गोलप गावात शेतीचे काम करत असताना विवेक दत्तात्रय काटमोरे हा आमच्या बांधावर काट्या टाकत होता. त्यास बांधावर काट्या टाकू नको असे म्हणाल्याचा राग आल्याने त्याने मला वाईट शिवीगाळा करून लाथाबुक्याने मारहाण केली. त्यावेळी पती भाऊसाहेब सोडवा सोडव करत असताना दत्तात्रय लक्ष्मण काटमोरे यांनी त्यांनाही मारहाण केली. तसेच विवेक दत्तात्रय काटमोरे, पायल दत्तात्रय काटमोरे, जयश्री दत्तात्रय काटमोरे यांनीही मारहाण केली. त्यामुळे मारहाण करणाऱ्या चौघाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी काही व्यक्तींना हाताशी धरून आमच्या घरावर दगडफेक केली व शिवीगाळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी श्रीमती गोलप यांनी निवेदनात केली आहे. एबी न्यूज मराठीसाठी अहमदनगरहून रिपोर्टर रवींद्र उगलमुगले. माझे वडील व माझी आई शेतात पाणी देत असताना शेजारी दत्तात्रय लक्ष्मण काटमोरे, जयश्री दत्तात्रय काटमोरे, विवेक दत्तात्रय काटमोरे आणि पायल दत्तात्रय काटमोरे आम्ही पाणी देत असताना त्यांनी दंडामध्ये काट्या टाकल्या. तर काट्या काढायच्या वेळेस आम्ही त्यांना बोललो की त्या काट्या काढून घ्या. तर ते भांडणं करू लागले, शिव्या देऊ लागले आणि दगडाने मारहाण केली. आम्ही पण शिव्या दिल्या आणि नंतर त्यांना आम्ही सांगितलं म्हणजे दगडाने मारहाण केली त्यांनी. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या दिवशी नंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो. कंप्लेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 15/1/2024 रोजी सकाळी 9 वाजता जमावाने येऊन माझ्या घरी त्यांनी दगडफेक केली. दरवाजावरती दगड मारले. आम्ही घरात बसलो होतो आणि दरवाजा मोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी. त्यांचा व्हिडिओ आहे आमच्याकडे. आणि आम्हाला पोलीस प्रशासनानं माझा परिवार पूर्ण भीतीमध्ये आहे सर. आणि आम्हाला एका पोलीस प्रशासनानं सुरक्षा द्यावी.